बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत 1857 चा स्वातंत्र्य लढा. त्यामधील 1857 चा स्वातंत्र्य लढा घडण्यामागचे वेगवेगळे कारणांचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये सामाजिक कारणे, सामाजिक म्हणजे समाजामध्ये जी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे उठावास वातावरण तयार झालं त्याला सामाजिक कारणे असे म्हणतात. इंग्रजांनी काय केलं बालमित्रांनो, सत्ता ताब्यात आल्यानंतर गाव गाड्यामध्ये हस्तक्षेप केला. गावामधील जनतेच्या मनामध्ये त्यामुळे एक प्रकारची असुरक्षितता व अस्थिरता निर्माण झाली आणि त्यामुळे इंग्रज आपल्या चालीरीतीमध्ये परंपरामध्ये रूढी यामध्ये हस्तक्षेप करत आहेत. हे जनतेला खटकलं आणि जनता त्यामुळे काय झाली, नाराज झाली, असुरक्षिततेची भावना तयार झाली. म्हणून जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध त्या ठिकाणी असंतोष वाढला. त्यानंतर इंग्रज सरकारने सतीबंदी, विधवा विवाह असे समाजाच्या दृष्टीने योग्य असलेले कायदे केले, परंतु जनतेला मात्र हे कायदे जाचक आणि आपल्या धार्मिक भावना, सामाजिक चालीरीती यामध्ये हस्तक्षेप वाढला. आता सतीबंदी हा कायदा तसा चांगला, परंतु भारतीयांना तो रुचला नाही. विधवा विवाह हा कायदाही सामाजिक दृष्ट्या चांगला, परंतु तरी ते आपल्या जीवन पद्धतीत इंग्रज हस्तक्षेप करीत आहेत असं त्यावेळी जनतेने समजूत करून घेतली आणि त्यामुळे भारतीयांनी त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांच्या मनामध्ये असंतोष वाढत गेला. लोक असंतुष्ट झाले आणि पुढे त्याच परिणिती म्हणून 1857 चा उठाव झाला.